आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इतकं झापलं हिने, बिचाऱ्याला भोवळ्याची वेळ आली होती. अरे मग बोलायला नको, बायकोची काळजी कशी घ्यायची याची अक्कल नाहीये का? अरे मुक्त हे असं बरं नाही गे, रस्त्यात भेटणारे कुठल्याही माणसाला असं ओळख पाळख नसताना असं भांडत सुटायचं ना त्याच्या बरोबर. बघा बाई, आता जुनी मुक्त परत आली म्हणून सगळा बॅकलॉग भरून काढण्यात येणार, कुठलं तरी संकट उडून घेशील असे नाही. हो बाई हो, सॉरी बाबा. असं नाही करायचं. मला पण सॉरी म्हणा. तुझं काय, तुला का सॉरी म्हणायचं? तुम्ही असे एकटे एकटे फिरायला जातात ते बरोबर नाही ना, मलाही जायचंय फिरायला. मी ना उद्या क्लास मधल्या एका मुलासोबत फिरायला जात. क्लास मधला कोणी येणार नाही हिच्या सोबत. काय येणार नाही, मी सांगेन ना, बाबांकडून फी मध्ये डिस्काउंट मिळून देते. बाबा बघा ग, आम्ही त्यापेक्षा तुझं लग्न लावून देतो ना. नाही नाही, मी गंमत करत होते. अशी कशी गंमत करतेस? पण आम्ही नाही गंमत करत आहे, आम्ही खरंच लग्न लावून देणार. बाई अग, मला नकोच आहे नवरा. तू किती नको नको म्हण, पण आम्ही एक नवरा तुझ्यासाठी शोधणार. नाही माझ्याकडे एक स्थळ आहे का, माझ्या नजरेत एक स्थळ आहे. बरं झालं. त्या दिवशी मी इथे बाहेर गार्डन मध्ये फिरत होतो ना, तेव्हा त्या झाडावरती एक माकड बसलं होतं. इतकं सुंदर माकड होतं सांगतो, यांचा जोडा एकदम परफेक्ट बसेल वहिनी, छान दिसेल जोडा यांचा. काही काय बोलताय बघ ना, उगाच त्या माकडाला शिक्षा नाही. फोन नाही लागणार. ज्याला फोन लावतेस अशा ठिकाणी पोहोचवल्या जिथे रेंज नाही. सत्यशीलचा कायमचा बंदोबस्त केलाय मी, त्याने माझा कायमचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला होता हे तुला माहित असेल कदाचित. मला घरातून नेताना तूच मदत केली असणार. मी सत्यशील बरोबर हात मिळवणी केली असे मला माहित आहे, पण मी हे कुणाला सांगणार नाही. वृंदा, मी तुला सुधारण्यासाठी एक संधी देतो. तसं मी घरी आल्यानंतर मला नशिबाने दिली. बघ सगळ्यांकडे, सगळे किती खुश आहेत, राणा खुश आहे. बघ माझ्या मनात तुमच्याबद्दल काही राग नाही, मी सगळं विसरून नव्याने सुरुवात केली. तूही कर, शेवटची संधी देतोय. मला परत बिघडायचं नाहीये आणि मला भागही पाडू नकोच. सगळे आनंदी असले तरी माझा नवरा माझ्याशी बोलत नाहीये, या सगळ्यात ते माझ्यापासून दुरावलेत. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय समीर, तूच माझ्या नवऱ्यावर हल्ला केलास. आणि आता हे सत्य लपवण्यासाठी तू चांगलं होण्याचं किती नाटक कर, पण कधी ना कधी हे सत्य मी जगासमोर आणेन. सत्यशील नसला तरी जगाला तुझा खरा चेहरा कळावा यासाठी मी एकटी समर्थ आहे. सोडणार नाही मी तुला समीर, नाही सोडणार. अरे राणा, बरं आठवलं, आम्ही सगळे फिरायला जायचा प्लॅन करतोय, तुला कुठे जायला आवडेल? खरंच काय फिरायला जायची? तुला नसेल पण आम्हाला आहे, आणि राणाला सुद्धा जायचंय, हो ना राणा? हा मग विषयच नाही. अरे मला तर नाशिक मध्ये जरी फिरलो तरी असं वाटलं की केवढा फिरलो.
कंटाळा राव घरी बसून आता. ठरलं तर मग आपण फिरायला जायचं. ताई काय चाललंय काय यांचं नेमकं तेच कळत नाहीये. मी पण समीरने याबद्दल सांगितलं तर ते म्हणाले अरे देवा अरे देवा असं म्हणाले ते. हो ना आता काय अर्थ काढायचा असा. जादू जादू आहे ताई. एक मिनिट हे नक्की काय चाललंय. म्हणजे बाबाने विचारलं तरी ते जादू म्हणतात, आईने विचारलं तरी ते जादू म्हणतात, नेमकं काय चाललंय काही कळतच नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये. नाही सांगते. अच्छा ही जादू आहे तर. पण वृंदा ताई लिंबू फिरवण्याला घाबरली. हे असं असत, माणसाचा चुकीच्या गोष्टींवर विश्वास असला ना की माणसाला कोणासमोरही गुडघे टेकायला लावतात. पण ताई अगं चांगलं आहे ना, आता जर आपल्याला ही जादू कळली आहे तर आपण पण जादूचे प्रयोग करून बघूया ना. म्हणजे सासू आणि सुनांनी मिळून वृंदाताईला असा धडा शिकवूया की बाबांची शिकवण परत विसरली नाही पाहिजे. ए मी पण आहे तुमच्यात. हो तू पण आहेस. नाही 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 मला काही ऐकायचं नाही मुक्त. तू मला ना याच्यामध्ये खेचूच नकोस. असं आता तू असं करणार. मी तुझ्यासाठी केवढं काय काय करत असते आणि तू माझ्यासाठी एवढंस नाही करणार. काय काय करत असते मला सांग. मी सांगतो ना. हे बघ, एक तर तू माझी फिरकी घेत असतेस आणि उरलेल्या वेळात माझ्याशी भांडत असतेस. झाला भांडून झालं की मॅडमचा दिवस संपला. असं असं करणार का. मी तुझी फिरकी घेते ते दिसत तुला, पण प्रेम तुझ्यावर एवढं प्रेम करते ते नाही दिसत. तुम्ही सगळे पुरुष ना सारखेच असता. दिवस उगवला की रात्रीच सगळं विसरता. आता रात्रीचा काय संबंध आहे. तू रात्रीचं कशाला मध्ये आणतेस का. नाही का नको आणू. ओवी ताई तिने जर समीर भाऊजींना विचारलं असत तर ते असं नाही म्हणाले असते का. तू ना एकतर मला समीर दादाशी कम्पेअर करू नकोस. आणि दुसरी गोष्ट, समीर दादा माझा भाऊ आहे, मला माहितीये तो सुद्धा नाहीच म्हणाला असता. अहो ऐका ना, हे काय कसली तयारी करताय. मी आजपासून दुकानात जाणार. काय खरच. हो मी आजपासून कामाला नव्याने सुरुवात करणार आहे. वा छान. पण तू का आली होतीस, काही काम होतं का माझ्याकडे. नाही 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 काही नाही. अगं सांग ना काय काम होतं. अहो नाही इतकं अर्जंट नव्हतं. बरं तुम्ही ऐका, तुम्ही थेट दुकानात जाऊ नका, आधी आपण देवळात जाऊ. देवळात. हो म्हणजे बरेच दिवस झाले आपण देवळात गेलो नाही आहोत आणि तुम्ही खूप दिवसांनी दुकानात येत आहे तर आधी आपण देवाचं दर्शन घेऊ आणि मग एकत्रच जाऊ. जशी तुमची इच्छा. हो का. येस बॉस. आकाश ऐक ना. सोना बाबू ऐक ना प्लीज. मुक्ता अजीब बात मस्का मारू नकोस, मी नाही ऐकणार आहे तुझं. आणि हे बाबू सोना हे करणं पहिलं बंद कर, एकदम फेक वाटतंय सगळं. हो ना. ठीक आहे तुला रात्री बघते मी. लगेच रात्री बघते. हा काय झालं की रात्री बघते, काय संबंध आहे याचा. ताई ऐक ना, हा नाही म्हणतोय. तू एक काम कर, समीर भाऊजींना विचार. अगं तेच सांगायला आले. मी त्यांना विचारण्याच्या आधीच ते म्हणालेत की मी दुकानात येतोय, तर मग आता मला त्यांना या सगळ्यात ओढाव असं नाही वाटत आहे. पण मला कळत नाहीये की तुम्ही हे सगळं. चला निघूया. आता निघायचं आहे. हो हो बाबा आता लगेच जा तुम्ही. म्हणजे अशा गोष्टींमध्ये वेळ वाया नको ना जायला. हो बरोबर आहे, चला निघूया. येतो वहिनी.
बरं झालं बाबा ह्यांच्या सोबत गेले ते. का ग? का काय मला टेन्शन आलं होतं ग. अगं ताई टेन्शन कशाला घेतेस, जिजूंचं काम होईल, त्यांना भांडवल मिळेल. अगं नाही काबा ते नाही, मला ना भीती वाटत होती की बाबांसमोर सासूबाईंच हे रूप आलं तर. अगं काय कसलं रूप, तू काय बोलतेस मला काहीच कळत नाहीये. अगं मार्गशीर्ष महिन्यात जरा ना गडबडच असते. काय या महिन्यातल्या अमावस्येत ना सासूबाईंच्या अंगात येत. काय काय येत? हो अगं आभा अंगात येत. अंगात येत म्हणजे कळत नाही का तुला? अंगात वार येत म्हणजे झाड असतात त्या झाड म्हणजे वेगळंच कोणीतरी येत अंगात. नाही नाही चल चल असं काही नसतं. आणि जरी असं असेल तरी आम्हाला काहीच कसं माहिती नाही ना. अगं काय आम्ही अजूनपर्यंत कोणाला सांगितलं नाहीये. हो लपवून ठेवलं होतं पण आता काय करणार. मार्गशीर्ष मधल्या अमावस्येत सासूबाईंच्या अंगात येत म्हणजे त्यांना ना अशी उचकी लागते आणि मग त्या उचक्या वाढायलाच लागतात. बापरे बापरे. उचकी लागायला लागली तेव्हा सासूबाई आली 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 वाऱ्याच्या वेगाने आली. सासूबाई ओले आले मी आले मी आली 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 आली. आशालता कुठे हा कुठे गेली आशालता? आई बापरे ताई कुठे आशालता कुठे? द्या द्या मला द्या काय पाणी पाणी टाकीन प्रश्न द्याल उत्तर नाही दिलं तर लागेल नसतर नसतर. अगं पनवती पनवती लागेल म्हणजे एका अर्थाने साडेसातीच. ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे कोण आहे कोण आहे? मी 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 कुठे आले? ही कुठली जागा आहे कुठली जागा आहे? ही मागच्या वेळी आले तेव्हा इथे नव्हते. कुठे आले मी ताई? अगं यांनी तर धडाधड 250 मार्काचा क्वेश्चन पेपरच ठेवलाय समोर. क्वेश्चन पेपर 100 मार्कांचा असतो हा पण त्यात एवढे प्रश्न नसतात ना. गुलू गुलू बोलेल आपसात बोलेल त्याच्यावर मी शनी सोडेल. नाही 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 मी मी देते उत्तर. हा मी मी देते. काय ही ही जागा आमच्या बाबांची, हे घर आमच्या बाबांचं आहे आणि आपलं राहतं घर होतं ना जुनं ते आपल्याला अचानक सोडावं लागलं आणि मग बाबांनी इथे राहायला जागा दिली. बोल 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 आशा कुठं गेली? आशा अडगुल मडगुल सोन्याच कडगुल बापानी घर दिलं तर सासूला वाऱ्यावर सोडलं. ओ नाही 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 ओ नाही असं नाहीये. आहेत आहेत त्या इथेच राहतात. काय फक्त आता बाहेर गेल्यात. कुठे गेली? मी आले की कुठे जाते? कुठे आशाला आता कुठे? अगं ताई असं कसं होऊ शकतं? ह्या स्वतःच कसं बोलवताय? असं नसतं त्यांना या अवस्थेत कळत नाही ना. झाड आहेत ना त्या झाड. अगं ना फळ ना फूल ना पान ना मूळ असलं कसलं झाड? आभाव मस्करी नकोय महागात पडेल. तुला आत्ता सांगितलं ना त्यांच्या अंगात येतं त्यांना झाड म्हणतात. छान गाते माणूस. येतं येतं. अच्छा
एक्सक्यूज मी, माझे सासरे ते पण फार छान गातात, तुमची परवानगी असेल तर ते एक गाणं गाऊ शकतात का? व्हाय नॉट, शुअर शुअर. थँक्यू, थँक्यू सो मच. मी हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपल्या समोर एक स्पेशल गायक आपलं गाणं सादर करणार आहे, तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गायक अशोक वाडकर यांचं. नको नको, काय उभे बाबा, मुलं गर्दी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली की बापाने पुन्हा छंद जोपासायला काय हरकत नसते. चला 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 काका, चला 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 चला, आता नाव घेतलं तुमचं, चला नाव घेतलंय, चला. क्लॅप 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 प्लीज प्लीज. सावकाश सावकाश सावकाश. मला नाही जमणार खरं सांगतो तुम्हाला, खूप वर्षांपूर्वी गातो तुम्ही, कुठलं गाणं म्हणायचं आहे मी? तुम्हाला आवडेल ते गा आता. काय सांगत तुम्हाला, आमचे त्यावेळेचे सगळे दिवस म्हणजे रफी किशोर आणि मुकेशजींनी भरलेले दिवस होते. आता तुमच्या सगळ्यांसमोर काय कुठलं गाणं म्हणणार मी, मला कळत नाहीये. बाबा तुम्ही आता सगळं विसरा आणि तुम्हाला हवं ते गाणं गा. समजा हे तुमचं कॉलेज आहे, हे कॉलेजचं कॅन्टीन आणि आम्ही तुमचे मित्र. हा, आणि तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या खांद्यावर द्या आणि बिंदास्त गा. हात हात गाठ झाले बघा, छाती धडधडायला लागले, घसा कोरडा पडला. काय गो, हे चिंचेचे झाड दिसे मज, चिनार वृक्षा परी दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज, चिनार वृक्षा परी दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे, हे गवत नसे गा पिवळे केशर मळे. किमया केवळ घडते प्रीतीमुळे, प्रीतीमुळे. उघडे डोंगर राज हिमाचे मुकुट घालती शिरी दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज, चिनार वृक्षा परी दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. मी पदर पोसळते, मी तुमची माफी मागते, पण प्लीज तुम्ही, ती लहान हो बिचारी, हा तिला कळत नाही काय बोलायचं, कुठे काय बोलायचं ते, हा ती काही बोलते, काहीही बडबडते. हो आई, आई जाऊ दे ना, प्लीज करा ना, माफ करा ना तिला. अजाणतेपणी ज्यांनी त्रास दिला त्याची ही अवस्था, जो जाणतेपणाने त्रास देईल त्याची खास करेन व्यवस्था. एकदा चूक केली म्हणून माफ करते, पुन्हा जर चूक झाली तर आकडी नाही ढगात पाठवी. आबा वाचले ताई, हे सगळं आश्चर्य आहे ग. ए चिमुरडे, हे ताट घेऊन जा, आता नकोय मला जेवण. हो ती घेऊन जाईल ताट, पण तुम्ही केव्हा सोडणार हे झाड? हे झाड, हे झाड तर माझ काय म्हणतात मी, अंगात वार आलं, मग पुढचं सगळं भयानक चालू झालं.
हा शिर्के काका आला आणि आईला तोंडावर बोलला की ही बाई बंडल आहे, नौटंकी करते. मग फिरवला आईने हात. मग काय, आली आकडी. महिन्याभरात भिंतीवर फोटो, फोटोवर हार, समोर अगरबत्त्या. खरच? हो. बापरे. नाही पण आभा काळजी नको करू, त्यांनी माफ केलंय आभाला. नक्की केलंय ना? हो 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 हो. हा मग संकट टळलंय कदाचित. कदाचित. अहो पण आणखीन एक झालंय. काय, हिने जो मूर्खपणा केला ना, त्यामुळे त्या जाता जाता म्हणाल्या मी आता परत परत येईन, केव्हाही येईन, काय सांगता येत नाही. अरे देवा, आबा तू काय मूर्खपणा केलास? हा जीजू मी समीर. ओवीने मला त्या एका बाबांविषयी सांगितलं, त्यांचा पत्ता दे ना मला. ओवी काय हे, तू हिला बुंगूर बाबांबद्दल सांगितलंस? अरे बहीण आहे माझी, मला नाही का सांगणार ती. तू दे ना मला पत्ता दे. वृंदा मी तुला काय पत्ता वगैरे नाही देऊ शकत. हे बघ, ओवीने तुला किती काय काय सांगितलं मला माहित नाही, पण हे सगळं खूप डेंजर आहे. मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो तर अंगावर धावून आले, जर तर लाकूड फेकलं होतं माझ्यावर. आणि महत्वाचं म्हणजे तुझा स्वभाव बघता तू पटकन काय त्यांना बोललीस, आणि ते उलट काय बोलले, आणि तुला काय झालं तर सगळं खापर माझ्यावर पोडशील. नाही नाही मी नाही सांगणार हे सगळं भयानक आहे, मला नाही पाडायचं याच्यात. नाही नाही समीर. अहो समीर, समीर जीजू. काय सांगतोयस, बाबांनी गाणं गायलं. हो मग. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी, दिसशी तू वा, दिसशी तू नव तरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. नवतरुणी, मिठी मारायला घाबरलीस की काय? नवरा मी तुझा, काय घाबरते? नाही नाही काही नाही, अजिबात नाही. आणि पुढचा आठवडाभरही नाही. आठवडाभर? यार तू चिटिंग करते यार मुक्ता. मी केली ना तुमची मदत केली ना, मग का असं वागते तू? तू तू मदत केलीस? समीर भाऊजींनी मदत केली आहे, आणि तू फक्त त्यांच्या बरोबर गेला होतास. तुला मी सकाळपासून सांगते, जा बाबा जा. गेलास का? गेलास का? नाही ना. मग आता पुढच्या आठवडाभर नो जपते. अरे पण मुक्ता यार, पण मी गेलो त्याला काहीतरी पॉइंट आहे की नाही? असं कसं करतेस मी तू? पण मी ऐकलं, मी ऍटलीस्ट गेलो. काय यार ठीक आहे, बस रागवून तू. काका गाणं गायले त्याचा व्हिडिओ काढला होता मी, आता एकटाच बघत बसतो. काय बाबा गाणं गायले त्याचा तू व्हिडिओ काढलाय? मग आधी सांगायचं ना, दाखव ना. आत्ता नाही दाखवणार मी, आणि आत्ताच नाही, आठवडाभर नाही दाखवणार. हा सोना बाबू ऐक ना, दाखव ना. बस बस मुक्ता, मी तुला आधी पण सांगितलं हे बाबू सोना बोलू नको, जाम फेक वाटत जाम. आकाय यार दाखव ना व्हिडिओ प्लीज, यार दाखव ना, लव यू ना. हे नवतरुणी नाही. नाही नाही. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. बाबांना मी पहिल्यांदा बघते असं स्वतःसाठी जगताना. आजकालच्या काळात किती सहज आपण बोलून जातो ना की मला माझा माझा मी टाइम हवाय.
बाबांना कधीच मी असा मी टाइम मागताना नाही पाहिलं. समीर, आम्हा मुलींना कधी जमलं नाही ते तुम्ही केलं. थँक्यू. थँक्यू का? मी हे तुझ्या बाबांसाठी नाही, माझ्या बाबांसाठी केलंय. पहिल्यांदा बापासाठी काहीतरी केल्याचं सुख मिळालंय मला. उभी जनरली लोक पहिला पगार झाल्यानंतर आई बाबांसाठी काहीतरी भेट वस्तू आणतात किंवा कुठेतरी फिरायला पाठवतात, पण माझ्या नशिबात काहीच नाही. अरे बापाला साधा चष्मा आणून देण्यात किती आनंद असतो हेही मला माहिती. मी तुझ्या बाबांसाठी हे सगळं केल्यानंतर बाप नसल्याची खंत दूर झाली, म्हणून मी म्हणालो की मी हे माझ्या बाबांसाठी केले आणि मी माझ्या या बापाला आयुष्यभर जपणार आहे. आपण आपल्या बाबांना आयुष्यभर जपणार आहोत. काय ताई, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मला कळलं तुला काय बोलायचंय ते. हे बघ, तुला त्या बुवाचा पत्ता हवा असेल तर मी अजिबात देणार नाही. का नाही देणार? अग, त्याने तुला त्रास दिला तर? हे बघ उभी, जे काय होईल ते माझ्या बाबतीत होईल की नाही, त्यामुळे सगळी जबाबदारी माझी. हा सांग मला. ताई अगं, काळजी नाही का वाटणार तुझी? उभी, तुला खरंच माझी काळजी वाटत असेल तर त्या ठिकाणी कसं पोहोचायचं ते सांग मला. बघू, मी विचार करून सांगेन पत्ता द्यायचा की नाही. बापरे, किती काय काय झालं काय? अरे काय पडली आणि लागलं जोरात. बापरे, कसं काय, एवढं कसं लागलं? अरे पडलीय ती, लागलंय तिला खूप. पडली 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 दादा, बघ केवढं लागलंय बघ. हे बापरे, बाई काय झालं एवढं, किती लागलंय ते? आई, पडली ती, पडली जोरात लागलं तिला. पडली? औषध आणा, औषध औषध पाहिजे बाई. औषध लावावं लागेल. खूप खूप लागलंय. आभा, काय आभा, अगं असं कसं लागलं? ताई अगं, ती पडली ना, तिला लागलंय खूप, म्हणूनच लागलं तिला ग. हा हा, लक्ष असत का तुझं? बघ, मी तुला काल बोलले होते ना, तू आता अशीच धडपडत राहणार, पडत राहणार. हे आता कशाला काल मूर्खपणा केलास तू? भोग आता तुझ्या उद्धटपणाची फळ. काय केलं मूर्खपणा ग? नाही काही नाही काही नाही, असंच काहीतरी करत असते. काही नाही. बरं थांब, मी मलमपट्टीचा बॉक्स घेऊन येते, थांब जरा. याद गेली ताई, आता ही जर कापूस घेऊन आली तर लग पडेल हा लाल रंग. आता 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 सावकाश.
कशी पडलीस ग, लक्ष कुठे असतं तुझं? आणते पण आता हिला लागलंय ना, पाणी पण आण थोडं. ही आता ती आग गेली, पटकन चल वर जाऊन ड्रेसिंग करून. ओव्हर ऍक्टिंगची दुकान ती नाहीये, पळ इकडून. सासूबाई तुम्ही उचक्या चालू ठेवा ना, ती येईल ना पटकन. तू चालू ठेव, इथं दम लागतोय मला. चल सासूबाई. ओवी अगं ठीक आहे, देते ठीक आहे, घे साखर घ्या. ठीक आहे पाणी हळू 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 हळू. बरं वाटतंय ना आता? कशी उचकी लागली काय कळलंच नाही मी मला. हो ना बाई त्र्यंबकेश्वरा, का रे बाबा याच महिन्यामध्ये काय येतात उचक्या मला सांग बाई. नको रे बाबा त्रास असा बाबा. काय ऐक ना, त्या बुवांचा पत्ता दे ना मला. नाही तुला सांगितलं ना मी नाही दे. गोबी दे ना पत्ता, तू का समजत नाहीयेस? आज जाताना बघतो. समीर आता भाऊजींचं सुद्धा जेवण झालंय, चला ना तुम्ही पण जेवायला. आलो पाच मिनिटात, होतच आले बरं. हे असं पाच मिनिटं करून आता तासभर होत आलाय, चला जेवायला. आलो ग, काम होतं झालंय, तू वाढल तर की? नाही मी नाही वाढणार, ते थंड होत जेवण. त्यापेक्षा तुम्ही काम बाजूला ठेवा आणि जेवून घ्या, चला. आलो ग, आलो आलो थांब. मी आलो जरा, एक काम आहे माझं. ए तू कुठे निघाला? उद्याची ऑर्डर तयार करायची आहे. करूया करूया दादा, आई घरे माझा मित्र आहे, इथे चौकात वाट बघतो माझी. 15 मिनिटात जाऊन आलोय, मी लगेच निघून आलोय. काय माणूस आहे, सगळी कामं पडलेली आहेत आणि गेला निघून. तुमच्यामुळेच. मी काय केलं? अहो तुम्हाला नीट जेवता यावं आणि मला नीट आग्रह करता यावा म्हणून गेले ते. तू आग्रह करतच होतीस, आता नीट आग्रह काय असतो? हा असा. अच्छा असा असा आग्रह तू रोज करणार असशील तर लंच टाइमला मी काही ना काहीतरी कारण सांगून आकाशला बाहेर पाठवत जाईल. पुन्हा भरवणार नाहीये मी, चला आता. तुझे ग्रह तुझ्या पाठीशी आहे, पण सगळे ग्रह तुझ्यावर रुसले आहेत, कारण तुझ्या जिभेवर तुझा ताबा नाहीये. आपल्यावर जीव लावणाऱ्या माणसांना मोठ्यांना तू टाळताड बोलतेस, म्हणून तुझे ग्रह तुझ्या पाठीशी राहत नाहीत. मग यावर उपाय सांगा ना बाबा. वेसन, जिभेला वेसण, लगाम. प्रॉब्लेम आहे गौण, तू पाळायला हवं मौन. मौन?
माउंट फक्त 48 आवर्स मग कामाला लागतील माझ्या पावर सलग 48 तास माउन पाळ तुझं कल्याण होईल बाळ 48 तास म्हणजे 2 दिवस जमेल जमेल पण एक गट आहे कोणालाही कळायला नको की तुझं मौन आहे कुणी काहीही बोललं तरी मौन ठेवायचं चेहरा हसरा ठेवायचा मौन सुटता कामा नये अन्यथा व्रत कामा नये आता ग्रह पाठीशी हवे असतील तर हे करावंच लागेल आधी ग्रहांचा रुसवा घालव मग तुला हवं ते घडेल तुला जी शक्ती त्रास देते त्याच्यावर तू सहज ताबा मिळवू शकशील दर 2 तासांनी वास्तूचा पाया पड पण वास्तूचा पाया पडताना कुणाला दिसायला नको बाबा पण 48 तासात मौन आणि इतक्या अटी मग काय वाटलं तुला त्या सगळ्या गोष्टी साबुदाण्याच्या खिचडीवरती जमतील तुला काय करणार ग्रहांचं महत्व जमणार नसेल तर चालती हो चालती हो बाबा नाही मला जसं जमेल ना तसं करते मी करते चलती हो जाते चलती हो जाते सर अरे संपू कसं झालं काम सर तुम्ही ना हात नुकं जोड सर काय केलं तुम्ही काय केलं आम्ही जेव्हा एकांकिकेमध्ये काम करायचो आणि ऍडिशन घ्यायचो तेव्हा तुम्ही आमच्यावर चिडायचात ना मग आता तुम्ही ऍडिशन का घेतली अरे ऐनवेळी सुचते आपल्याला असं काहीतरी पण स्पॉन्टिनिटी बघ ना अहो ही स्पॉन्टिनिटी आम्ही दाखवायचो तेव्हा आमच्यावर ओरडायचात ना आता तुम्ही ऍडिशन घेतले तर किती मोठा गोळ झालाय तुम्हाला कळतंय का अरे काय गोळ झाला तू सांगितलं तसं बोललो मी अहो सर पण 48 तास मेन्शन करायची काय गरज होती आता 48 तासानंतर माझ्या सासूला सगळं ऐकावं लागेल त्या वृंदाच 48 तासानंतर जेव्हा ती बाई परत येईल आपल्याकडे तेव्हा काय बोलणार आहोत आपण तिला आपलं भिंग नाही का फुटणार अरे इथेच चुकता तुम्ही 48 तास मौन धारण करेल का कुठची बाई अहो वृंदा आहे ती तिने मनात आणलं ना तर 72 तास सुद्धा मौन धरेल ती अरे तू कधी आलास कोण कोण आलं अहो बाबा कोण काय हा काय आकाश आकाश अहो बाबा आत्ता इथे होता गेला कुठे इथे कोण आहे इथे मुक्ता काय तुला काही आठवण येते का त्यांची भेटेल जावं असं वाटतंय का तुला त्यांना नाही नाही बाबा असं काही नाहीये पण आत्ता इथे होता गेला कुठे हा बघा हा काय आकाश बाबा मी तुम्हाला म्हणाले होते ना तुमच्या बाजूलाच तर हा इथे कुठे कोण इथे काय चाललंय तुझ मुक्ता की इकडे कसे काय असतील आकाशराव मला सांग ते तिकडे दुकानात नाही का बाबा मला मला भास होत आहेत की काय पण नाही ते आकाश ते मला जमणार नाही आकाशराव जमणार नाही
काय काका तुम्ही पण थोडं थोडं अजून नाटक खेचायचं ना, चांगली फिरकी घेतली असती या फिरकी मास्टरची. म्हणजे एक आकाश तू ना तुला लागू दे मारतेस काय नवऱ्याल तू. बाबा तुम्ही पण सामील झाला त्याच्यात. मग मित्रांनी मदत मागितल्यावर करायला नको का? माझी नुसती जावई नाही, मित्र सुद्धा आहेत ते. मग बाबा मग मित्र जरा चांगले निवडा. जळते जळते आपल्यावरती नाही तर काय. कशी करत होती? अबग आकाश 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 चेहरा बघवे ना तिचा मला. हो सर, तुम्ही कशाला ऍडिशन घेतलीत? ऍक्टर आहेत ना तुम्ही, ऍक्टर आहेत ना. मग रायटरने लिहून दिले तेवढं बोलायचं ना. पेमेंट तेवढी मोमेंट एवढं करायचं असतं. पण नाही, सगळा गोळ घातला तुम्ही ऍडिशन घेऊन. अरे ठीक आहे ना चंपू, आपण करेक्शन करूया. काय 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 करेक्शन? काय करेक्शन करणार तुम्ही? करेक्शन करायला हे काय नाटक आहे, सिनेमा आहे का काय? अरे काळजी कशाला करतो संपू. हे बघ, तू तिला परत मला भेटायला सांग. मी तिला सांगतो 48 तास नको, कंटिन्यू करावं लागेल तुला. ग्रह फारच रुसलेत तुझ्यावर. ग्रह फार रुसलेत म्हणून ते ग्रहांचं रुसणं ना मला सांगू नका तुम्ही. हा माझी सासू माझ्यावर रुसली तर माझं काय होईल याचा विचार करा. अरे सासूला एवढं काय घाबरतोस तू संपू? एवढं घाबरतोस म्हणे? तुम्हाला माहितीये का माझी सासू कशी आहे? 2 राहू 4 केतू आणि 5 शनी एकत्र आणले ना तेव्हा माझी सासू बनते. वाट लावली तुम्ही माझी. अरे संपू घ्या, आला माझ्या सासूचा फोन. आता आपण दोघं कायमच संपू. हॅलो आई, बोला. हॅलो हॅलो जावई बापू, झालं का काम नीट? काम नीट झालं? अहो मी असताना काम नीटच होणार ना. नीटच होणार, पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. झाला असता मला काम सांगायचं ना, काहीतरी गोळ घालणारच पाहिजे. काय झालं आता, तिला संशय आला का? नाही संशय वगैरे कसला आई, ते काय झालं काय माहितीये का, मी माझ्या सरांना घेतलं होतं ना ऍक्टिंग करायला, तर ते असं म्हणजे असं चुकून बोलून गेले की 48 तासाचं मौन धारण वगैरे करावं लागेल, मगच ती बाई तुझं ऐकेल वगैरे. काय 48 तास फक्त? अहो म्हणजे 2 दिवस झाले. 2 दिवस तिने मौन पाळलं बाई, मग काय तिच्या तारावर नाचायचं मी? काय केलं तुझे जावई बापू, सूड उगवलात बाई माझ्यावरती. आई अहो सूड काय, सूड कशाला? आपली काय दुश्मनी आहे का? अहो वी आर द टीम वाले आहोत ना आपण. नाही नाही सूडच उगवलाय बाई तुम्ही. काय करू बाई आता मी? मला तर आता कळेल असं झालंय काय करू म्हणून. एक काम धड करत नाही जावई तुम्ही. घोळ करून ठेवलाय बाई तुम्ही जावई. आता तिच्या तालावर नाचायला लागेल मला. भांडी सगळी कामं सांगेल बाई ती मला. आली वृंदा आली जावई. ठेवा आता फोन बाई. मोठ्या मोठ्या बाता आणि लोकांच्या खात्यात लागता असं आहे तुमचं. तर ठेवते, ठेवा फोन. काय गो ये, कुठे गेली होती? ऑर्डरी पूर्ण करायच्या होत्या ना. कुणी काही बोललं तरी मौन ठेवायचं. सलग 48 तास मौन पाळ, तुझ कल्याण होईल बाळ. मौन सुटता कामा नये, कोणालाही कळायला नको की तुझ मौन आहे. अगं काय विचारतीये मी, ताई अगं काय झालं, कुठे गेली होतीस? तिला काय झालं? नाही व्रताला सुरुवात केली का काही नाही. वा खूप छान वाटतंय आज समीर भाऊ सोबत
देवळात जाऊन आल्यापासून एकदम फ्रेश वाटू राहिलं.